तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या फ्लेमिंगो कंपनीतील 218 कामगार गेल्या 5 महिन्यांपासून आपल्या मागण्यांकरता बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. महिला कामगारांचा यात समावेश आहे. कंपनी प्रशासनानं काही बाहेरून कामगार बोलावले होते, त्यामुळे आंदोलनाला बसलेल्या कामगारांनी यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनाला बसलेल्या पुरुष महिला या कामगारांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. याला विरोध करताना पोलिसांनी या कामगारांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे काही कामगार बेशुद्ध पडले. पोलिसांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांनी केला आहे.